बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुका आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील दुर्गम अशा गोमाल गावात अतिसारामुळे तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यामध्ये एका युवतीसह दोन बालकांचा समावेश असल्याचं सांगितलं जाते. अनेक बाधित रुग्ण हे जळगाव जामोद आणि मध्य प्रदेशातील बुरहाणपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच जिल्हा आरोग्य विभागाची पथके आणि अधिकारी गावात दाखल झालेत. गावात व्यापक सर्वेक्षण आणि उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान मृत्यूनंतर या तिघांचे मृतदेह झोळीत टाकून घरी न्यावे लागलेले आहे. या ठिकाणी गावामध्ये जायला रस्ता देखील नाहीये. सागरीबाई बामण्या, जिया मुजालदा आणि रवीना मुजालदा अशा मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. त्यांचे मृतदेह झोळीत टाकून तब्बल 15 किलोमीटर पायपीट करत गावात न्यावे लागले. स्वातंत्र्यानंतर देखील या गावात रस्ते नसल्यानं संताप व्यक्त आता केला जात आहे.